नमस्कार, लोगोसिस किचन मराठीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आंबट गोड अशी चिंचेची चटणी बघणार आहोत, जी समोसे, चाट किंवा दहीवड्यासोबत घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही ही चटणी वडापाव पाववड्यासोबत सुद्धा खाऊ शकता. ही चटणी खूप पटकन तयार होते आणि बनवणे सुद्धा खूप सोपे आहे. चला तर चिंचेची आंबट गोड चटणी बनवूयात. चटणी तयार करण्यासाठी येथे आपण 200 ग्रॅम चिंच घेतलेली आहे. चिंच ही मार्केटमध्ये इझिली मिळून जाते. चिंच स्वच्छ धुवून 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे. जर तुम्हाला चटणी करण्याची घाई असेल तर गरम पाण्यात भिजवली तर अर्ध्या तासात ती छान भिजते. 200 ग्रॅम चिंचेसाठी आपण 6 ते 7 खजूर घेतलेले आहेत. ते सुद्धा गरम पाण्यात उकळून घेतलेले आहेत, त्यामुळे खजूर सॉफ्ट होऊन त्यातील बिया इझिली निघतात. तुमच्या जवळ जर खजूर नसेल तर चटणीसाठी फक्त चिंच घेतली तरी चालेल. आता मिक्सरच्या जारमध्ये भिजलेली चिंच व खजूर घेऊयात. चिंचेतले बिया सुद्धा काढून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता चिंच आणि खजूर छान बारीक झालेले आहेत. आता बारीक झालेले चिंच आणि खजूर गाळणीने गाळून घेऊ. गाळणीवर जो चिंचेचा थोडा गर राहिलेला आहे त्यावर परत थोडे पाणी टाकून घेऊ व परत गाळून घेऊ. इथे गाळणीवर चिंचेचा व खजुराचा जो जाडसर भाग राहिलेला आहे तो बाजूला काढून घेऊ आणि बाउलमध्ये चिंच व खजुराचा स्मूथ असा गर जमलेला आहे. गर थोडा घट्ट आहे तर त्यामध्ये आपण 1/2 ग्लास पाणी टाकून घेऊ व त्याला थोडं सैलसर बनवून घेऊ. आणि आता हा गर पॅनमध्ये उकळण्यासाठी घेऊयात. हाय फ्लेमवर हा गर गरम होण्यासाठी ठेवूयात आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी परत थोडं पाणी टाकून घेऊ व 5 ते 6 मिनिट चटणीला उकळी येईपर्यंत सतत हलवत राहू. चटणीला उकळी आलेली आहे. आता 200 ग्रॅम चिंचेसाठी 150 ग्रॅम गूळ घेऊयात आणि गुळाला चटणीमध्ये विरघळेपर्यंत हलवत राहू. गूळ हा चटणीमध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आणि चटणीचा रंग सुद्धा बदललेला आहे. गूळ आपण येथे 150 ग्रॅम घेतलेला आहे, तर गुळाच्या अर्धी म्हणजेच 75 ग्रॅम साखर चटणीत टाकूयात. साखर सुद्धा चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि विरघळू देऊ. साखरेमुळे काय होतं, चटणी छान चमकदार बनते व टेक्स्चर सुद्धा व्यवस्थित येतं. साखर टाकून चटणीला 2 ते 3 मिनिट उकळू देऊ. चिंचेची चटणी बनवताना नेहमी गूळ व साखरेचे कॉम्बिनेशन घ्यायचे, म्हणजे चटणीची चव व टेक्स्चर छान बनतात. गूळ साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, ते चिंचेच्या आंबटपणावर अवलंबून असतं. चटणी छान उकळलेली आहे. आता यात आपण थोडे मसाले टाकूयात. 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची जिरेपूड आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मसाले व्यवस्थित मिक्स करून चटणीला परत 2 मिनिट उकळू देऊ, जेणेकरून सर्व मसाल्यांची चव चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तुम्हाला जर आवडत असेल तर चटणीत तुम्ही बडीशोपची पूड किंवा काळे मीठ पण टाकू शकता. मला येथे चिंचेचा ओरिजिनल फ्लेवर हवा होता म्हणून मी येथे खूप कमी मसाले वापरलेले आहे. दाबेलीमध्ये, चाटमध्ये किंवा दहीवड्यावर ओरिजिनल फ्लेवरची चटणी छान लागते. तुम्ही येथे चटणीचे टेक्स्चर बघू शकता, रंगसुद्धा बघू शकता. रंग खूप छान आलेला आहे आणि ही चटणी थंडी झाल्यावर अजून थोडी घट्ट होईल. चटणी थंड झाल्यानंतर चटणीला तुम्ही एअरटाईट काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले तर आरामात 1 ते 2 महिने वापरू शकता. चटणीची जेव्हा तुम्हाला भेळीसाठी किंवा पाणीपुरीसाठी गरज असेल त्यावेळेस थोडे गरम पाणी चटणीत टाकून आणि साखर मीठ ऍडजस्ट करून पातळशी चटणी तयार करू शकता. किंवा तुम्हाला भेळीसाठी, पाणीपुरीसाठी फ्रेश चटणी तयार करायची असेल तर कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवावी लागेल. तर ही होती आपली चिंचेच्या आंबट गोड चटणीची रेसिपी. चला तर परत भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. धन्यवाद.